मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मित्रांनो मी तुम्हाला आज तुमच्या घरच्या लाईट बिलाच्या संबंधीच्या सर्व अडचणींचे सोल्युशन तुम्हाला मी आता सांगणार आहे त्यासाठी आज तुम्ही व्हिडिओ संपूर्णपणे बघा तुमच्या घरातील लाईट बिल भरणं असेल किंवा लाईट बिलासंबंधीची काही तक्रार असेल मीटरची रिडिंग सबमिट करणं असेल किंवा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर अपडेट करणं असेल ही सर्व कामं तुम्ही घरी बसून एका क्लिकवर करू शकता त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला प्ले स्टोअरवर जाऊन एक ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये त्या ॲप्लिकेशनचं मी इथं सिम्बॉल दिलेलं आहे बघा महावितरण म्हणून ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुमच्यासोबत लाईट बिल असू द्या आणि त्या लाईट बिलावरली काही माहिती त्या ॲप्लिकेशनमध्ये सबमिट करावी लागते आणि त्यानंतर असं ॲक्टिवेट होईल ॲक्टिवेट झाल्यानंतर बघा तुमच्या घरचं तुम्ही सुरुवातीला लाईट बिल किती आहे सध्याचं ते बघू शकता त्याच्यानंतर आता हे लाईट बिल या चालू महिन्याचं भरलेलं आहे की नाही ते पण या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्यानंतर भरलेलं नसेल तर तुम्ही लगेच त्या ठिकाणी भरू शकता त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे त्याच्याखाली मीटर सबमिट रिडिंग सबमिट करणे मीटरची जर तुमच्या मीटरची रिडिंग नेली नसेल तर तुम्ही तुमची मीटर घरी बसून मोबाईलमध्ये मीटरचा फोटो काढून ती सबमिट करू शकता त्यानंतर त्याच्याखाली आहे तुम्हाला हिस्ट्री वर्षभरातील तुमचं लाईट बिल तुम्ही किती भरलेलं आहे आणि कोणत्या महिन्यात किती भरलं ती सर्व हिस्ट्री तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते बघा महिन्यावाईज किती बिल आणि त्यानंतर तुम्ही ते भरल्यानंतर लाईट बिल ऑफलाईन भरलं भर भर का ऑनलाईन भरलं किती तारखेला भरलं ती सगळी डाटा याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतो त्यानंतर तुम्हाला महावितरणचा काही कॉन्टॅक्ट नंबर ईमेल ॲड्रेस हे जर पाहिजे असेल तर ते पण त्या ठिकाणीच तुम्हाला मिळून जाईल सपोर्टमध्ये खाली एक ऑप्शन आहे त्या ठिकाणी त्याच्यानंतर नवीन लाईट बिल तुम्ही भरायचं असेल तुम्हाला म्हणजे नवीन कनेक्शन घेतलेलं असेल त्याचीसुद्धा त्या त्या ठिकाणी तुम्ही माहिती देऊ शकता त्यानंतर कंप्लेंट तुम्हाला द्यायची असेल एखादी तुमचं लाईट बिल जास्त ला आलं किंवा काही तर त्या कंप्लेंटसुद्धा या ठिकाणी कंप्लेंटचं एक ऑप्शन आहे त्या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर ही सेवा महातरणची कशी आहे गुड आहे चांग ॲव्हरेज आहे आउटस्टँडिंग आहे त्याच ठिकाणी रेटिंग पण तुम्हाला करता येते <coughs> त्यानंतर खाली एक ऑप्शन आहे कॉन्टॅक्ट डिटेल तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल महावितरणकडे काय आहे मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस किंवा आधार कार्ड या सगळ्या गोष्टी अपडेट केलेल्या नसतील तर ऑफिसला जायची गरज नाही तुम्ही तुमच्या या ऑप ॲप्लिकेशनमधूनसुद्धा त्या सर्व गोष्टी अपडेट करू शकता अशा पद्धतीने एक सुंदर ॲप्लिकेशन आहे अतिशय कमी वेळ तुमचा या गोष्टीसाठी जाणार आहे कोपऱ्यातल्या आडव्या तीन रेषांवर क्लिक करूनसुद्धा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची ऑप्शन आहे तिथं ती माहिती पण पाहू शकता त्यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन नेम चेंज असेल म्हणजे काही चुकीचं झालं असेल ते दुरुस्त करू शकता बरीच माहिती आहे तर ती माहितीसुद्धा तुम्ही व्यवस्थित बघू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नवीन नवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद